आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये परम वायसीडी। आज आपण पाहणार आहोत फिजिक्समधील टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट्स। युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये फर्स्ट पॉईंट आहे नीड फॉर द मेजरमेंट, म्हणजे मेजरमेंटची आवश्यकता काय आहे किंवा का आहे। तो बघा, मेजर करण्याची आपल्याला आवश्यकता का पडते, कारण की आपल्याला निसर्गामधले बरेचसे फिनॉमिनन आपल्याला समजून घेण्यासाठी, म्हणजे टू अंडरस्टँड द फिनॉमिनन वी हॅव टू परफॉर्म द एक्सपेरिमेंट्स, म्हणजे द एक्सपेरिमेंट वी हॅव टू परफॉर्म। आणि ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी काय गरजेचं आहे, आपल्याला फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट गरजेचं आहे। आणि जे काही परफॉर्म केलेले एक्सपेरिमेंट्स आहेत त्या एक्सपेरिमेंट्सचं परत व्हेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे टू व्हेरीफाय द एक्सपेरिमेंट्स किंवा लॉज अँड थेरीज। जे काही आपण लॉज आणि थेरीज बनवणार आहे ते लॉज आणि थेरीज आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी, एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला मेजरमेंटची आवश्यकता आहे। तो आपला सेकंड पॉइंट आहे फिजिकल क्वांटिटीज। फिजिकल क्वांटिटीज म्हणजे द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज। म्हणजे बघा, आपण एखादी गोष्ट मोजू शकणं ती डायरेक्टली असेल किंवा इनडायरेक्टली असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, फिजिकल क्वांटिटीज। फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या वस्तूचं काय केलं, वजन मोजलं, तर आपण त्याला म्हणू शकतो ती वस्तू 5 किलो आहे, 10 किलो आहे, अशा पद्धतीने आपण मास मेजर करू शकतो। एखादी गोष्टीचं तुम्ही लेंथ मेजर केली, समजा 5 मीटर आहे, 10 मीटर आहे, तो मास, लेंथ, टाइम ह्या आपल्या झाल्या फिजिकल क्वांटिटीज। मग आपल्याला या फिजिकल क्वांटिटीज डेफिनेशन कशी तयार केली आपण, द क्वांटिटीज कसं, द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज। बघा, आता फिजिकल क्वांटिटीज आपल्याला काय करायला लागतं, त्याच्या फिजिकल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी नंबर आणि युनिटची आवश्यकता असते। म्हणजे फर्स्ट पॉइंट, द फिजिकल क्वांटिटीज क्यू इज इक्वल्स टू काय असणार, एन इन टू यू, आपला हा फर्स्ट पॉइंट। क्यू काय असणार आहे, क्यू इज द फिजिकल क्वांटिटी, एन काय असणार आहे, नंबर और मॅग्निट्यूड। आणि यू काय असणार आहे, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी। ठीक आहे, म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते, नंबरची आणि युनिटची। क्यू म्हणजे फिजिकल क्वांटिटी, एन म्हणजे नंबर और मॅग्निट्यूड, आणि यू म्हणजे युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी। फॉर एक्झाम्पल बघा, समजा मास किती किलो आहे, 5 किलो, म्हणजे 5000 नंबर, आणि के जी झालं त्याचं युनिट, आणि एम ही झाली त्याची फिजिकल क्वांटिटी। तर आपण पुढे पाहणार आहोत पाहिलं क्यू इक्वल्स टू एन यू, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो एन वन यू वन इज इक्वल्स टू एन टू यू टू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट। म्हणजे दॅटफो आपण याला काय म्हणू शकतो, एन यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, आणि दॅटफो एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू यू। हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, म्हणजे नंबर आणि युनिट कसे असतात, इन्व्हर्सली प्रपोर्शनल। कसं बघा, फॉर एक्झाम्पल म्हटलं 5 मीटर इज इक्वल्स टू, 1 मीटर किती असतो, 100 सेंटीमीटर, मग 5 मीटर किती असेल, 500 सेंटीमीटर इज इक्वल्स टू आपण काय म्हणता येईल, कॉन्स्टंट। याच्यामध्ये बघा, 5 हा झाला आपला एन वन, एम झालं यू वन, 500 झाला आपला एन टू, आणि सेंटीमीटर झाला यू टू, म्हणजे काय, एन वन यू वन इज इक्वल्स टू एन टू यू टू, म्हणजे एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू यू, हे कसं
कसं एक्सप्लेन करता येईल आपल्याला? स्मॉलर द युनिट लार्जर द नंबर, किंवा लार्जर द नंबर स्मॉलर इज द युनिट. तर बघा इथे युनिट कसं आहे, मोठं. मीटर हे मोठं युनिट आहे, कशापेक्षा? सेंटीमीटरपेक्षा. म्हणून नंबर कसा आहे, छोटा. आणि सेंटीमीटर हे युनिट कसं आहे, छोटं. म्हणजे त्याचा कोएफिशियंट 500 कसा आहे, मोठा. तर आपण पहा नेक्स्ट पॉइंट पाहू, युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. काय असतं युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी? युनिट म्हणजे काय? एक स्टँडर्ड जे आपण काय करतो, फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी वापरतो. मग आपण त्याला कसं डिफाईन करू शकतो बघा. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज टू मेजर अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल बघा, जर समजा तुम्हाला काय करायचं असेल, मास मेजर करायचा असेल, तर आपण मास कशामध्ये मेजर करणार, किलोग्राम. जर तुम्हाला लेंथ मेजर करायची असेल तर आपण कशामध्ये मेजर करणार, मीटर. तसंच आपल्याला टाइम मेजर करायचा असेल तर आपण कशामध्ये मेजर करणार, सेकंड. म्हणजे किलोग्राम, मीटर आणि सेकंड हे काय झाले आपले, मास, लेंथ आणि टाइमचे काय झाले, स्टँडर्ड युनिट्स झाले. ठीक आहे, तो काही स्टँडर्ड युनिट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. काय असलं पाहिजे बघा, इट शुड बी इझिली अवेलेबल, म्हणजे ते जगात सर्वत्र सहजासहजी उपलब्ध झालं पाहिजे. त्यानंतर इट शुड बी वेल डिफाईन्ड, म्हणजे एक्झॅक्टली एक किलो काय असतं, एक सेकंड काय असतो, एक मीटर काय असतो, ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे. इट शुड बी वेल डिफाईन्ड. त्यानंतर इट शुड बी इनव्हेरिएबल, म्हणजे जागेनुसार किंवा वेळेनुसार ती क्वांटिटी बदलली नाही पाहिजे किंवा ते युनिट बदललं नाही पाहिजे. समजा एका दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानदाराकडे गेलो तर आपण किलोग्रॅम हे जे काही आपल्या डोक्यामध्ये आयडिया फिक्स आहे ती अमाऊंट चेंज नाही झाली पाहिजे. एक सेकंदाचा अर्थ बदलला नाही पाहिजे किंवा एक मीटर लेंथ बदलली नाही पाहिजे. म्हणजे इट शुड नॉट बी व्हेरिएबल विथ टाइम अँड स्पेस. त्यानंतर इट शुड बी रिप्रोड्युसेबल, म्हणजे समजा आपल्याकडून ती क्वांटिटी मेजर करण्याचं युनिट मोडलं, तोडलं किंवा अजून काही प्रॉब्लेम झाला, ते डॅमेज झालं, तर आपल्याला ते सहजासहजी बनवता आलं पाहिजे, परत रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे. आणि जगात सर्वत्र ती ते युनिट काय असलं पाहिजे, ॲक्सेप्टेड असलं पाहिजे, किंवा एक किलो म्हणजे काय त्याचा अर्थ त्यांना समजलेला पाहिजे. नाही तर आपण अमेरिकेमध्ये गेलो आणि एक किलो साखर द्या म्हटलं तर त्यांना जर एक किलो साखरेचा अर्थच समजत नसेल तर आपल्यामध्ये कम्युनिकेशन गॅप येऊ शकतो आणि आपलं कम्युनिकेशन त्या ठिकाणी स्टॉप होऊ शकतं. आता पाहणार आहोत टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. बघा, देअर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फर्स्ट वन फंडामेंटल क्वांटिटी अँड द सेकंड वन डिराइव्ड क्वांटिटी. तो आपण सुरुवातीला पाहणार आहोत फंडामेंटल क्वांटिटी. तो फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, जसं की लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी एक्सेट्रा. या क्वांटिटीजला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. का बरं या क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणायला पाहिजे, कारण पहा की या क्वांटिटीजचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. म्हणून आपण याला काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. मग आपण याला कसं डिफाईन करू शकतो, द फिजिकल क्वांटिटीज. कसं? द फिजिकल क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. परत एकदा बघा, द फिजिकल क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या क्वांटिटीजवर अवलंबून नसतात. म्हणजे लेंथ आपल्याला मोजायची असेल तर आपण डायरेक्टली मोजू शकतो, मास मोजायचा असेल तर डायरेक्टली मोजू शकतो, टाइम मोजायचा असेल तर आपण डायरेक्टली मोजू शकतो. मग आता त्यांचे युनिट्स. मग फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, द युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे युनिट्स वापरले जातात त्या युनिट्सला आपण म्हणणार आहे फंडामेंटल युनिट्स.
आपले फंडामेंटल युनिट्स कोणते झाले, मीटर, किलोग्राम, सेकंड, केल्विन, एम्पियर, मोल, कॅंडेला, करस्पॉन्डिंग युनिट्स त्यांचे, करस्पॉन्डिंग फिजिकल क्वांटिटीजचे। तो लक्षात आलं, तो किती फिजिकल या फंडामेंटल क्वांटिटीज किती असतात, देयर आर सेवन फंडामेंटल क्वांटिटीज। पहिली लेंथ आणि त्याचा फंडामेंटल युनिट मीटर, दुसरी मास आणि त्याचा युनिट किलोग्राम, तिसरी टाइम त्याचा युनिट काय सेकंड, चौथी टेम्परेचर त्याचं युनिट काय असतं केल्विन, पाचवी इलेक्ट्रिक करंट युनिट काय असतं एम्पियर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स सहावी आणि युनिट काय असतं मोल, सेवन्थ क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी आणि त्याचं युनिट आहे कॅन्डेला। तो आपण दुसरा टाईप पाहू, डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स। बघा, डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, की अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीचं मेजरमेंट दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर अवलंबून असतं। म्हणजे कसं, बघा, समजा आपल्याला स्पीड मेजर करायची, स्पीड मेजर करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, आपल्याला एक तर एखाद्या व्हेइकलने किती डिस्टन्स किती वेळेत कव्हर केले हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। मग डिस्टन्स आणि टाइम या दोन फंडामेंटल क्वांटिटी, म्हणजे डिस्टन्स म्हणजे लेंथ आहे आणि टाइम ही देखील फंडामेंटल क्वांटिटी, या दोन फंडामेंटल क्वांटिटीजवर स्पीड ही क्वांटिटी डिपेंड आहे। म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय असते, अशी क्वांटिटी की जी दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर मेजरमेंटसाठी अवलंबून असेल। मग आपण आता डिराइव्ड क्वांटिटीला डिफाईन कसं करू शकतो, द फिजिकल क्वांटिटीज, कसं, द फिजिकल क्वांटिटीज विच आर डिपेंड ऑन टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटीज। परत एकदा बघा, द फिजिकल क्वांटिटीज विच आर डिपेंड ऑन टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटीज। जसं आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि फंडामेंटल युनिट बघितलं होतं, तसं देखील इथं काय, डिराइव्ड क्वांटिटीज आणि डिराइव्ड युनिट्स। मग आता डिराइव्ड युनिट्स काय असतील, द युनिट्स यूज टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज, जसं म्हणलं होतं आपण मागे, तसं इथं काय असणार आहे, डिराइव्ड क्वांटिटीज। म्हणजे कसं डिफाईन करणार आहे, द युनिट्स यूज टू मेजर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स। मग आता बघा, आपण एक चार पाच एक्झाम्पल घेऊ। समजा डेन्सिटी ही डिराइव्ड क्वांटिटी असेल तर कशी असणार ती, मास अपॉन व्हॉल्यूम, मास कशामध्ये मोजतो किलोग्राम, व्हॉल्यूम कशामध्ये मीटर क्यूब। स्पीड ही डिराइव्ड क्वांटिटी कशी आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स कशा मीटर मध्ये, टाइम कशामध्ये मोजणार आपण सेकंड मध्ये। ऍक्सिलरेशन हे कशावर डिपेंड आहे, वेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे वेलॉसिटी ऑलरेडी आपण बघितलं तर मीटर पर सेकंड, आणि परत डिवाइडला टाइम असल्यामुळं काय होईल, सेकंडचा स्क्वेअर। तसं मोमेंटम काय असतो, मास इंटू वेलॉसिटी, मास कशामध्ये मोजतो आपण किलोग्राम मध्ये, आणि वेलॉसिटी कशात मोजली मीटर पर सेकंड, म्हणजे त्याचं युनिट झालं केजी मीटर पर सेकंड। तसंच फोर्स, फोर्स काय असतो, मास इंटू ऍक्सिलरेशन, ऑलरेडी बघितलं त्याचं फोर्सचं स्टँडर्ड युनिट काय न्यूटन। मग आता इथे आपण जर याला एमकेएस युनिट बघायचं म्हटलं तर मास कशात मोजतो किलोग्राम, आणि ऍक्सिलरेशन कशात मोजतो मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे युनिट काय झालं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर। पुढची क्वांटिटी इम्पल्स, इम्पल्स म्हणजे काय, फोर्स इंटू टाइम, फोर्स कशात मोजला आपण न्यूटन मध्ये, आणि टाइम कशामध्ये मोजला सेकंड मध्ये। यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड टाइप, सप्लिमेंटरी क्वांटिटीज अँड सप्लिमेंटरी युनिट्स। सप्लिमेंटरी क्वांटिटीज मध्ये पहिली क्वांटिटी आहे प्लेन अँगल। प्लेन अँगल म्हणजे कसा, टू डायमेन्शनल अँगल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण या दोन प्लेनांमधला अँगल आपल्याला जर मेजर करायचा असेल तर आपण म्हणू शकतो दिस इज अ प्लेन अँगल। पण हे दोन्ही प्लेन्स कसे पाहिजेत, एका प्लेन मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा टाइप मध्ये, जे तुम्ही आतापर्यंत टेन्थला मेजर केलं, जे अँगल मेजर केले ते कसे होते, टू डायमेन्शनल अँगल्स, आणि आपण त्याला नाव दिले प्लेन अँगल। आता प्लेन अँगलला कसं डिफाईन करायचं, एक आपण इमॅजिनरी सर्कल घेतलं, या इमॅजिनरी सर्कलचा एक छोटासा आर्क असेल, ही आर्क लेंथ आणि त्या सर्कलची रेडियस या दोघांच्या रेशोला आपण म्हणणार आहे प्लेन अँगल। म्हणजे प्लेन अँगल कसा डिफाईन करता येईल, इट इज डिफाइंड ऍज द रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस
define karna, the plane angle is defined as the ratio of arc length to the radius of a circle. वो plane angle से SI unit क्या असतं radian, म्हणजे त्याला आपण शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो rad. अशाच पद्धतीने आपण पाहू सॉलिड अँगल. काय असतो सॉलिड अँगल? सॉलिड अँगल म्हणजे आपण काय केलंय, इथे एक सर्कल इमॅजिन केलं होतं, तसं इथे आपण काय इमॅजिन करणार आहे, एक स्फियर. या इमॅजिनरी स्फियरचा एरिया पोर्शन आणि त्या इमॅजिनरी स्फियरची रेडियसचा स्क्वेअर या दोघांच्या रेशोला आपण म्हणणार आहे सॉलिड अँगल. मग सॉलिड अँगलला कसं डिफाईन करता येईल? इट इज डिफाइंड ऍज द रेशियो ऑफ एरिया पोर्शन ऑफ द स्फियर टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्फियर. परत एकदा बघा, द सॉलिड अँगल इज डिफाइंड ऍज द रेशियो ऑफ एरिया पोर्शन टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ अ इमॅजिनरी स्फियर इज कॉल्ड ऍज सॉलिड अँगल. माझा सॉलिड अँगलला आपण मेजर कशामध्ये करणार? स्ट्रे रेडियन मध्ये. म्हणजे रेडियन आणि स्ट्रे रेडियन हे काय झाले, त्याचे सप्लिमेंटरी युनिट्स. कशाचे? प्लेन अँगल्स आणि सॉलिड अँगल्सचे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या भागामध्ये नीड फॉर मेजरमेंट, फिजिकल क्वांटिटीज, युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी आणि टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड देअर युनिट्स एवढा कंटेंट कव्हर केला. या पुढील कंटेंट तुम्हाला जर हवा असेल तर नक्की तुम्ही या युनिट अँड डायमेन्शनचा पार्ट 2 पाहायला विसरू नका. थँक्यू.